कोकणामधल्या शिमगोत्सवामध्ये चर्चा रंगली ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याची चर्चा सगळीकडे बघायला मिळते आहे. राज्यामध्ये भाजपच्या 23 उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यापही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा उमेदवार नेमका कोण आहे याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. कोकणामध्ये शिमगोत्सवाला विशेष महत्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी हे शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या निमित्तानं राजकीय नेते गावोगावामध्ये देवाच्या पालख्या वाहताना आणि नाचवताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवामध्ये आणि उत्साहामध्ये कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीची उमेदवारी कुणाला आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांना कोण आव्हान देणार त्याची चर्चा दिसत होती. नारायण राणे, प्रमोद जठार आणि किरण सामंत अशा 3 नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या आठवडाभरामध्ये राजकीय नेते सुद्धा वेगवेगळ्या पालख्या वाहताना दिसत आहेत. लक्षात घ्या, रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक ही 7 मेला आहे, तो टप्पा नंतरचा आहे. आता ज्या 3 जाहीर झाल्या सोमवारी रविवारी रात्री, त्याची फॉर्म भरण्याची आता 27 पासून सुरू आहे. ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल, जो टप्पा असेल, त्या अनुसार ते जाहीर होतील. आणि म्हणून आपसामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचंही नाव आलं ते महायुतीलाच मिळणार आहे. म्हणून होऊन द्या ना, त्या त्या टप्प्याला होऊन द्या, आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही. बघा, शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेते मंडळीकडे आहे. कोण जागा कशी जिंकू शकतं? शेवटी आम्हाला मोदीजींना 400+ द्यायचं आहे, 400 द्यायचं आहे, आकडा द्यायचा आहे, त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे. हा मतदारसंघ मिळावा यासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चुरस दिसते. हा राजकीय शिमगा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राणेंमुळे भाजपची ताकद वाढलेली आहे आणि संधी बघता यंदाची वेळ गमवायची नाही असा पण भाजपच्या नेत्यांनी केल्याचं दिसतंय. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्यांनी मध्ये देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली आहे. नारायण राणेंनी निवडणूक लढवावी अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. राणे मात्र प्रकृतीमुळे स्वतः फारसे इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर त्यांच्या दोन्ही पुत्रांना विधानसभेचं तिकीट भेटेल का ही एक शक्यता त्यांच्यामध्ये वर्तवली जात आहे. त्यामुळेच नारायण राणे यांनी दुसऱ्यांचा प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून जर निवडणूक लढवत नसतील तर या उमेदवारीची माळ माजी आमदार प्रमोद जठार यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून किरण सामंत हेच एकमेव नाव आघाडीवरती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू म्हणूनही त्यांची ओळख आहे. याशिवाय दांडगा जनसंपर्क, मतदारसंघाची चांगली जाण, सर्वच दृष्टीने ते सबळ उमेदवार दिसत आहेत. त्यांचे राणेंसह सर्व पक्षीयांशी चांगले संबंध आहेत आणि सिंधुदुर्गापासून ते रत्नागिरीच्या शेवटच्या टोकापर्यंत नेटवर्क सुद्धा आहे. या राजकीय धुळवडीमध्ये धनुष्यबाणाचाच खासदार होईल असं उदय सामंत सांगतायत. मला असं वाटतं की राजकीय धुळवड हे नक्की सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये काही लोकांच्या उमेदवारा जाहीर झाल्या असतील, काही लोकांच्या उमेदवार जाहीर झाल्या नसतील, परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार किमान 2 ते 2.5 लाखानं निवडून येईल. हा उमेदवार हा महायुतीचा असेल आणि शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला आहे. भाजपनं देखील दावा केलेला आहे. परंतु मला असं वाटतं की शिवसेनेला ही जागा जर सुटली सुटेल याची खात्री आहे. यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता राणेंना पूरक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये राणे आणि भाजपची मदत गरजेची असल्यामुळे केसरकरही भाजपच्या सुरात सूर घालून बोलताना दिसले. अहो, नारायण राणे ही फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही, त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गचं मंत्रीपद आहे. आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे.
आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे, आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे, मी नाही. माझं कसं आहे, माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरता मर्यादित असतो, त्याच्यानंतर आमचा जिल्हा ही आमची प्रायोरिटी, आम्ही कोकणातली माणसं आहोत. राणेंबद्दल आक्रमक असलेल्या केसरकरांचा सूर मवाळत झाल्यामुळे राणेंना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. तर नारायण राणेंचं आपल्या समोर उभं राहण्याचं धाडस नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत करतायत. 2.5 लाखांच्या मताधिक्यानं विजयाचा विश्वासही ते व्यक्त करतायत. माझ्या मते नारायण राणे केंद्रीय मंत्री होते, त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये बिंदास उतरलं पाहिजे आणि तेवढंच पराभव पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कचरतायत कशासाठी? कोकणामध्ये शिमगोत्सव सुरू असला तरी या राजकीय धुळवडीचा शेवट काय होणार, महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्याही पेक्षा कोकणातला मतदार यावेळी कुणाला शिमगा करायला लावणार हेही बघणं महत्वाचं आहे. विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.